गोकुळ अष्टमी निमित्त रौप्य महोत्सवी नारदीय कीर्तनमाला दिनांक 12 ते 19 ऑगस्ट, स्थळ श्री विठ्ठल मंदिर कण्वाश्रम नागेश्वर मंदिरासमोर, पुणे 11. दिनांक 12 ते 17 ऑगस्ट, कीर्तनाची वेळ संध्याकाळी 6:30 वाजता, तर गोकुळ अष्टमीचे कृष्ण जन्माचे कीर्तन गुरुवार दिनांक 18 ऑगस्ट रात्री 10:15 वाजता. गोपाळ काल्याचे कीर्तन शुक्रवार दिनांक 19 ऑगस्ट सकाळी 10 वाजता. भाविक भक्तांनी अवश्य श्रवणाचा लाभ घ्यावा. स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे कार्य संपूर्ण देशाला प्रेरणादायी आहे. त्यांचा सन्मान करताना मनात देशाविषयी गौरवाची भावना निर्माण होते, असं प्रतिपादन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केलं. घरोघरी तिरंगा अभियानाचा एक भाग म्हणून केंद्रीय पंचायत राज आणि सांस्कृतिक मंत्रालयातर्फे आगाखान पॅलेस येथे आयोजित राष्ट्रीय ध्वजारोहण आणि स्वातंत्र्य सैनिक सन्मान सोहळ्याअंतर्गत पाटील यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील, पंचायत राज मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार विजयकुमार बेहरा, जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, पुरातत्व विभागाचे अधीक्षक डॉ राजेंद्र यादव, गांधी मेमोरियल सोसायटीच्या नीलम महाजन, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग मुंबईचे अधीक्षक पुरातत्व शास्त्रज्ञ डॉ राजेंद्र यादव आदी उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री पाटील म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात 75 आठवडे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या निमित्ताने स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करणे हा भाग्याचा क्षण आहे. स्वातंत्र्य भारताला विकासाची दिशा दाखवणारा आणि नव्या पिढीला देशासाठी त्यागाची प्रेरणा देणारा हा कार्यक्रम आहे. देशात 400 ठिकाणी अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. घरोघरी तिरंगा उपक्रमाच्या माध्यमातून देशगौरवाची भावना निर्माण होईल. येणाऱ्या काळात आपल्या देशाला जगात अग्रेसर नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले. तिरंगा ध्वज देशाचा अभिमान असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं.